आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला लुबाडलं, सभासदत्वाच्या कागदपत्रांच्या आधारे नावावर चढवलं कर्ज. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांशी संगणमत करून एका शेतकऱ्याची 3 लाखांची फसवणूक केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील बिभीषण महादेव शिरकांडे यांनी सद्गुरू श्री श्री कारखान्याच्या सभासदत्वासाठी जमिनीचा सातबारा, ओळखपत्र, फोटोसह अन्य कागदपत्रे तसेच रोख 15,000 रुपये दिले होते. मात्र या कागदपत्रांच्या आधारे साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्र तयार केली. तसेच सांगली येथील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शिरकांडे यांच्या नावावर कर्ज काढण्यात आलं. हे कर्ज बँकेने नेट बँकिंगच्या माध्यमातून तात्काळ कारखान्याच्या खात्यावर वर्ग केलं. कर्ज थकल्याबाबतची नोटीस आल्यानंतर शिरकांडे हबकले. त्यांनी तातडीनं बँकेत आणि त्यानंतर कारखान्यात जाऊन चौकशी केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिरकांडे यांनी याबाबतची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल केली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारखान्याचे पदाधिकारी तसेच सांगलीच्या कॅनरा बँकेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांवर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय.